शेतकरी म्हटलं आणि शेती म्हटली की काही जरी झाले आणि कोणताही सुखदुःखाचा क्षण असला तरी शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील कामे आणि आपल्या गुरांना कधीच विसरता येत नाही. देवळा तालुक्यातील मेशी येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब मराठे यांचा मुलगा सूर्यकांत तसेच दिलीप ओंकार पाटील मोगन तालुका जिल्हा धुळे यांची मुलगी डिंपल यांचा विवाह नुकताच पार पडला. विवाह संपन्न होऊन नवदाम्पत्य गृहप्रवेश करणार त्या क्षणाला नवरदेव सूर्यकांत याच्या घरासमोरील दुधारू गाय हंबरली, कारण सायंकाळची गायीची दूध काढण्याची वेळ झाली होती. सूर्यकांत याने आधी गृहप्रवेश न करता आपली हळद न फेडता आपल्या नववधू डिंपल सोबत आपल्या 5 गायींचे दूध काढले, मगच गृहप्रवेश केला. बाळासाहेब मराठे यांचा एक मुलगा चंद्रकांत हा सैन्यात आहे व सूर्यकांत हा शेती करतो. शेती बरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतो. सूर्यकांत कडे दुधारू 5 गायी आहे. शेतकरी म्हटला की तो आपल्या गुरांना कुटुंबातील सदस्यच मानतो, त्यामुळे तो गुरांची आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी घेत असतो. त्यामुळे सूर्यकांत याने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात अनोख्या पद्धतीने केली, यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. एमसीएनएस करिता प्रशांत गिरासे वासोळ.